प्रेज लॉर्ड प्रभु यीशु दियो प्रभुला धन्यवाद सुंदर दिवसा बदल आप परमेश्वराचे आभार मानूया महान परमेश्वर युगा युग राज्य करणारा परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आणि ज्या वचनाद्वारे आपले जीवन परिवर्तन होणार म्हणून परमेश्वरचं वचन घेण्यासाठी आपल्या पापांची क्षमा मागून परमेश्वर विनंती करूया आणि पवित्र आत्म्याच्या जीवनामध्ये उत्साह शब्दाद्वारे बोलण्याचा विचारद्वारे अनेक शरीराच्या वरद्वारे जे काही पाप झाले ते प्रभू यीशूच्या हातात पुरुषाच्या बलिदानाद्वारे आपल्या जीवनात पापांची क्षमा व्हावी आणि आपला पाप दूर दिला प्रमाणे आणि आपण स्वच्छ व्हावं प्रभू येशूकडे विनंती करूया प्रभूकडे आपण त्याच्या कृपेत वाढण्यासाठी त्याच्या वचनाचा स्वीकार करूया की रोम क्रास 8:17 पासून पुढील वचन घेऊया जर मुले तर वारसी आहेत ते म्हणजे देवाचे आता आपण जीवनामध्ये प्रभूमध्ये वारस आहे आणि वारस सत्ता आपली लागलेली आहे ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे कारण प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर 2021 सुरू आहे आणि ह्या 21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या शेवटच्या काळाला सुरुवातीमध्ये प्रभू येशू आपल्याला स्वर्गाची चिन्हाविषयी आपल्याला शिकवत 14:2 मध्ये त्यांनी दिलेलं आहे मी तुम्हासाठी जागा तयार करत आहे येशूचे शिष्य या जागेवर विश्वास ठेवत होते आणि येशूची सेवा करत होते म्हणून मत्तेमध्ये आपण जेव्हा बघतो 16:24 म्हणजे माझ्या मागे यायचं असेल तर त्याने स्वतःच वधस्तंभ उचला आणि मला अनुसरवलं स्वर्गात जाणाऱ्या लोकांचं जीवन आहे येशूला स्वीकारणं येशूच्या वचनाप्रमाणे वागणं चालणं योहान मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं आपल्या जीवनामध्ये 15:12 जशी मी तुम्हाला प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा येशू ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी आपल्याला एक मार्गदर्शक बनवलेलं आहे आणि त्यांनी हा शब्द आपल्यासाठी दिलेला आहे जसं मी तुम्हाला प्रीती केली तसं तुम्ही एकमेकावर प्रीती करा अशी माझी आज्ञा आहे या परमेश्वराच्या वचनात आपल्याला रोम क्रासमध्ये 8:17 त्या 17 पासून 21 पर्यंत वचनात आपल्याला काय शिकवण दिले ते जरा वचन घेऊया ख्रिस्ता बरोबर सोबतीचे वारस असे आहोत आपणाला त्याच्या बरोबर जर गौरव प्राप्त व्हावे म्हणून त्यांच्या बरोबर जर दुःख भोगीत असले तर ख्रिस्तामध्ये जीवन जगणारे लोकांचं कार्य असं आहे आपण ख्रिस्तामध्ये जीवन जगतात तर त्याच्यामुळे आपल्याला एक आध्यात्मिकची गरज आहे तर दुःख पहिलं भोगणं गरजेचं आहे आणि जर हे दुःख तुम्ही मी भोगलं नाही तर ख्रिस्ताची ओळख तुमच्या जीवनात येणार नाही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे त्याच्या पुढे संकट काळाचे दुःखे काहीच नाही जर येशू मध्ये येणार आहेत आणि येशू मध्ये आलेल्या लोकांचं जीवन आहे कि त्याच्यामध्ये गौरव आपल्याला पाहिजेत हल्लेलुया म्हणून त्यांनी काय सांगितले जर तुम्हाला दुःख प्राप्त होणार आहे ऐका नाही त्याच्यामुळे संप्रत काळाचे दुःख काहीच नाही असे मी मानतो हल्लेलुया आता जरी सृष्टी आहे देवाला प्रकट करण्याची तयारी करत आहे आज आपल्या प्रत्येकांना देवाची गरज आहे आणि सृष्टी पण बघते की प्रभू येशू यावो प्रभू येशू यावो आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्गात एकदम सुंदर जागा तयार करून ठेवलेली आहे आणि ही जागा कोणी सुद्धा घेऊ शकत नाही पैशाने नाही वस्तू देत नाही काय नाही येशूने आपली जागा स्वतः अशासाठी घेऊन ठेवलेली आहे की आपल्या स्वतःला 14:2 मध्ये दिले आणि कदाचित पहिल्या पत्रामध्ये 7:19-20 वचन दिले मी तुम्हाला मोलाने विकत घेतले तुमच्या शरीराने देवाचा गौरव करण्याची तयारी झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये देवाची गौरव मध्ये 5:16 तुमची सत्कर्म म्हणजे
आपलं पाप बाहेर काढायचं, पवित्र जीवन बनायचं, पवित्र जीवनाचा सन्मान करायचा. नीतीसूत्र 24:16, तुम्ही काय ना बेक आहे, आपण सर्व मनुष्य आहे आणि आपल्या तो पाप होतेच. रोमग्रस्तींना नीतिमान कोणीच नाही एक देखील. पण आपल्याला रोमग्रस्त 23, पापाचं वेतन मरण आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा जीवनभर शांती आहे. आता ही जी येशू पासून जी शांती मिळते ती शांती आपल्या जीवनात जोडायची. उत्पत्तीमध्ये 3 अध्यायामध्ये बघा, पापाचं वेतन मरण म्हणजे दुःख आलं, पण आदाम पूर्ण मेला नाही, दुःखाने मेला. कारण परमेश्वर जसेल या झाडाचं तू फळ खाशी तू खास मरशील. आपल्या जीवनाला मरण प्राप्त कुठून होते, जेव्हा आपण प्रभू येशूचा स्वीकार करत नाही, सैतानाचा स्वीकार करता, खोटं बोलता, किंवा 8:44 लबाडा चोरी करणं, हा सर्व वाईट कर्माकडे एक आपलं जीवन आकर्षित करत, तेव्हा मनुष्य पापाचा. किंवा 7:44 प्रभू येशू आपल्याला सांगते, पित्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय माझ्याकडे येत नाही. म्हणजे आपण पाप कबूल करतो तेव्हा पिता आपल्यामध्ये येत नाही. कारण सृष्टी, अरे व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आले, ती आपुशीने नाही तर ती स्वाधीन करण्यात. आज सृष्टीमध्ये सगळं निसर्गाच्या गोष्टी पटकर लावल्या आणि आपल्या स्वतःच्या गोष्टी खूप बनवाव्या. आज परमेश्वर आपल्याला काहीतरी त्याची शिकवण्याचा अर्थ देत आहे आणि तो अशासाठी देत आहे की आपण परमेश्वरमध्ये राहावं आणि परमेश्वरने आपल्यामध्ये राहावं. आपल्या जीवनाचा एक शोभा आहे. सृष्टी काय वाटत बघा, तिला गौरव मिळायला पाहिजे देवाच्या मुलापासून. आज आपण जेव्हा प्रार्थना करणार, म्हणजे 18:22 किंवा 3 माझ्या नावाने जमते तिथे हजर आहे. येशूचा शब्द जिथे कानावर पोचतो तिथे प्रभू येशू हजर आहे. जेव्हाने एक एक सांगितले, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचे होता, शब्द देव होता. येशू ख्रिस्त हा शब्दाने आणि आत्मेने आपल्यामध्ये हजर आहे. जॉनमध्ये 4:24 दिलेली आहे, उपसाकाने प्रार्थना आत्मेने व खरेपणाने केली. परमेश्वराची प्रार्थना आत्मेने व खरेपणाने. आपल्याला प्रभूकडे वळायचं आहे, प्रभू आपल्याकडे वळणार आहे आणि प्रभूची शांती आपल्या जीवनामधून उतरवायचं आहे. आज आपण देवावर प्रेम करणं, त्याच्या वचनाचं पालन करणं. एक आई वडील आपल्या मुलावर प्रेम करतात, मुलं आई बापावर प्रेम करतात. ज्या गरजा खायला प्यायला पाहिजे तर मागण्या अगोदर म्हणते 6:8 प्रमाणे ते पुरवतो. तसं प्रभू परमेश्वर पिता आपण जेव्हा त्याच्यावर प्रेम करतो तेव्हा तो आपल्या सर्व गरजा पुऱ्या करण्यासाठी तो सर्व काही देत असतो. आपण सर्व काळ सुरू झालाय तो म्हणजे परीक्षित का. आणि आपल्याला Luke 18 येशू येणार आहे, आपला विश्वास मात्र पृथ्वीवर मजबूत ठेवा. आपण अडखळलेले जाऊ नये म्हणून सावध राहा की परमेश्वर आपल्या बरोबर एक कार्याच्या द्वारे, एक अभिषेकाच्या द्वारे, एक सामर्थ्याच्या द्वारे, एक शांतीच्या द्वारे तो आपल्यामध्ये वास करत आहे आणि तो आपल्या प्रत्येकांना त्याचं मार्ग दाखवत आहे. Luke 14:7-7 येशूने त्यांना म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोण नाही. आणि काय सांगले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत या प्रभू येशू ख्रिस्तापासून आपल्या प्रत्येकांना मिळवणं गरजेचं आहे. आता जर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेचा अनुभव नाही तत्पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची शांती जीवनात काम कार्य करू शकत नाही. मी कोण आहे तर ओळखले असते, माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता
तुम्ही त्याला पाहिले नाही. असं जीवनामध्ये येशू ख्रिस्ताला ओळख राहत वचनाद्वारे, पवित्र शास्त्राद्वारे, बायबलद्वारे. हा मग आपण त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. जर आपण त्याच्यामध्ये स्वीकार केलेले लोक नसतील तर आपण प्रभूमध्ये आपल्या जीवनाला शोभा नसेल. ख्रिस्तामध्ये जीवन जगणारे आणि ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे वळणारे जे लोक आहेत त्याला ख्रिस्त मिळालेला आहे. आणि ख्रिस्त अशासाठी मिळालेला आहे की ख्रिस्तानी आपल्यासाठी त्याच्या योजना आणि त्याचे मार्ग आपल्याला दाखवावे. आता हे मार्ग त्याचे होते, आज मला मिळाले, मी हेच मार्ग तुम्हालाही देत आहे. जीवनामध्ये जिंदगीचा पहिला आणि शेवट तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि जर आज आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभूच्या वाणीने, प्रभूच्या शिक्षणाने आणि प्रभूच्या मार्गाने जो चालणारी व्यक्ती जर असेल तर त्याला परमेश्वर त्याच्या कृपेत आणि त्याच्या वचनात त्याला मार्ग देणार आहे. त्याचे मार्ग एकदम सुंदर आहे, शिकवणारे, अनुभव घेणारे. जेव्हा 8:32 मध्ये सांगितलेलं आहे तर 36 पर्यंत सुरुवात होईल. तेव्हा 8:32 ते 36 पर्यंत वचन दिले. अरे तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करील. सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. आता जतपर्यंत येशू जवळ आले नाही तर तुमच्या जीवनाला सत्याची ओळख येणार. म्हणजे लगेच येईल, तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल, म्हणजे पापातून सुटकारा देईल. सत्य देणारा फक्त प्रभू येशू ख्रिस्त एकटाच. आणि याची ओळख तुम्हाला मिळाली तर तुम्ही त्या पापातून बाजूला होणार, म्हणजे तुम्ही चांगल्या व्यक्तीशी संवाद ठेवणार. एखाद्या 1-2 वचनामध्ये लिहिलेला आहे, आपल्याला प्रत्येक गोष्टी शिकवण देऊन आणि त्याच्या वचनाचं पालन करून आपल्याला शिक्षणाचा अर्थ समजून घ्यायचा. ते त्याला म्हणाले, आम्ही अरुणाच्या औषधाचे आहेत, कधी कोणाच्या दासात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त आहात असे तुम्ही कसे म्हणता? येशूने त्याला उत्तर दिले, मी खरोखर आहे ते सांगतो, जो कोणी पाप करतो पापाचा दास. आपण बघा, पाप करणारा किंवा 8:44 पारंभापासून तो मनुष्य दास. उत्पत्ती 3:1 जर बघितलं तर एका सापाचा त्यांनी वापर केला. आज तुम्हाला पाप करायचं असेल तर एक दारूची बाटली किंवा आणि काही पाप असणार वाईट विचार एकूण तुमच्या समोर ठेवले जातील. त्याच्यात तुमचं मन आकर्षित केलं जाईल आणि त्या मनाच्या आकर्षकामध्ये तुमचं लक्ष देवापासून दूर केलं जाईल आणि लक्ष त्या गोष्टीकडे असेल की तुम्हाला ते बंधनातून मुक्त करू शकत नाही. दास सदा सर्वदा घरात राहत नाही, पुत्र सदा सर्वदा. सैतान आपल्या घरात हमेशा राहणार नाही, कारण जेव्हा आपण पाप कबूल करतो ना तेव्हा तो पळतो. आता जर प्रभू यवान 15:4-7 प्रभू आपल्यामध्ये आहे तर आपल्या जीवनामध्ये प्रभूचे विचार आणि प्रभूचे गुण आपल्यामध्ये निरंतर चालू असतात. पहिल्या 15:5-17 निरंतर प्रार्थना असते. मग अंतकरणात आपली प्रार्थना देवाविषयी विचार असतात. म्हणजे दुःख 8:12 मध्ये अंतकरणातली वचन हा दुष्ट आत्मा शिकणे आत्मा कधी मित्र दुसऱ्या 15:12 जो ठोशे मरतो आणि पापामध्ये नेण्याचं काम करतो. जेव्हा आपण झोपतो ते 13:25 मध्ये झोपेत तो निंदण फिरतो, दुष्टाई आपल्या मध्ये घालतो आणि आपले विचार जीवनामध्ये दुष्टाईमध्ये जर वाढले तर ते आपल्याला हमेशा आजार दुःखामध्ये टाकत असत. म्हणून सत्याचं वाणी ही इकडे आहे. जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करेल तर तुम्ही खरे खुरे बंधमुक्त होणार. पुत्र जर तुम्हाला बंधमुक्त करणार आहे तर तुम्ही खरे खुरे बंधमुक्त होणार.
तुम्ही अब्राहमाचे वंशज आहेत हे मला ठाऊक आहे. तुम्हामध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जीवे माराव्यास पाहता. आता तुम्ही विचार करा की देवाच्या गोष्टी कशा आहेत ते आपल्याला शिकायला मिळतात. येशूने जीवे मारण्याचा प्रयत्न केला का? केला. त्याला देवाचे शब्द त्यांच्या जीवनामध्ये ठेवण्याची कृपेचं दान म्हणतात. आज आपल्या प्रत्येकांना एक दान पाहिजे, ते म्हणजे मला येशू पाहिजे. जेव्हा एक आपल्या जीवनामध्ये योहानमध्ये 4:10 पासून जो पाणी पिते तो परत त्यांना योहान 7:17 एक पापी स्त्री आपल्या स्वतःच मन परिवर्तन करते आणि अख्ख्या 100 लोकांना गावांना त्या बदलून टाकते. केवढं दह्याचा तिला आत्मा मिळाला, तिला केवढं सामर्थिक आत्मा मिळाला. तिमिताच्या दुसऱ्या पत्रामध्ये 1:7 त्याने आपल्याला संयम व सामर्थ्याचा आत्मा दिला. आपल्या जीवनामध्ये एक संयम ठेवा आणि आपल्या जीवनामध्ये एक सामर्थ्य ठेवा. आज आपल्यामध्ये एक सामर्थिक आत्मा आहे. त्यामुळे येशू आपल्यामध्ये आहे, तो आपल्याला प्रभूचा मार्ग जीवनात ठेवणार आहे. एक दुष्ट आत्मा, एक अशुद्ध आत्मा आपल्या जीवनामध्ये एक दुष्ट विचारामध्ये आणून टाकतो आणि आपल्याला पवित्र आत्मा एक सामर्थ्य मार्गामध्ये नेत असते. म्हणून त्याचे मार्ग आपल्याला जोडता आले पाहिजे. म्हणून Matthew 11:28 पासून त्याच्या मार्गाकडे वळायचं असेल तर ते वचन आपल्याला शिकवते की वचनाला जागा द्या. ओ कष्टी भारकांजनो, तुम्ही सर्व माझ्याकडे. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला बोलवलेलं आहे ना. काय सांगते? Jeremiah 33:3 मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. पेत्राच्या पहिल्या पत्र 5:7 सर्व चिंता त्याच्यावर टाकतो, भार घेऊन जातो. आपल्याला सर्व गोष्टी प्रभू येशूवरच अवलंबून चालायचं. आता आम्ही जे आहे प्रभूची सेवा काम कार्य करता सर्व काही करतो, जेवढं कार्य सेवा करता येते तेवढं करतो, पण विना प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय करू शकतो. विना प्रार्थनेशिवाय कोणत्याच कामाला हात लावू शकत नाही. रात्र दिवस मनन चिंतन करावे लागते. कारण Jeremiah 4:7 त्याच्यापासून वेगळे असल्यास कोणत्याच व्यक्तीला प्रभूची सेवा करता येणार नाही. सेवेमध्ये मजबूत बना, तत्पर राहा. आपल्याला जीवन दिलेलं आहे प्रभूने, त्याच्या कार्यासाठी दिलेलं आहे, त्याच्या सुवार्थेसाठी दिलेलं आहे. थोडस कार्य आपल्या प्रत्येकाच्या हातातून चालूच पाहिजे. मी तुम्हाला विसावा देईन. आता त्यांनी एक आपल्याला विश्रांतीसाठी एक निर्माण केलेला आहे आणि हा विश्रांतीचा अर्थ आहे तो आपल्या जीवनाला सुख व समाधान. म्हणून कसे मी तुम्हाला विसावा देईन. कोण व्यक्ती आहे असं सांगा, मी तुम्हाला विश्रांती देईन. घरचा मनुष्य जरी काम करायला लागला असेल ना, तरी 2 मिनिटं त्याला सांगणार नाही की थोडं बसतो का? नाही. आपण जीवनामध्ये 10:38 पासून जर वचन वाचलं, मार्थाने मरियेच्या गोष्टी अनुभव घेतात की मरियेने वाटा चांगला निर्माण केलेला होता, प्रभू येशू तिची बाजू घेतली आणि मार्था सांगते माझ्या एकटीवर भार टाकलेला आहे. ती काम कष्टामध्येच गुंग झालेली होती, पण ती आध्यात्मिक गोष्टीमध्ये गुंग नव्हती. प्रत्येक गोष्टी आध्यात्मिक गोष्टीवर अवलंबून राहण्याची. आपण देवावर भरवसा ठेवणं, विश्वासाच्या द्वारे काम करणं, आध्यात्मिक गोष्टीची भळक आणि आध्यात्मिक गोष्टीचा जो मार्ग तो आपल्या प्रत्येकांना मिळवता आला पाहिजे आणि आपल्या प्रत्येकांना त्याच्या गरजेचा वापर करता. पुढे काय सांगते? जो मी मनाचा लीन आणि नम्र आहे. आपल्यामध्ये नम्रता नाही. 23:12 जो नमेल तो उंच केला जाईल आणि जो उंच पडतो स्वतःला गर्व आणि कमेंट मध्ये जातो तो खाली पडतो, कधी टिकत नाही. मध्ये आपण ह्या गोष्टी ऐकतो. येशू माझ्याकडे Luke 6:46 कडकावर म्हणजे ख्रिस्तावर जो मनुष्य बांधलेला आहे तो मजबूत आहे. तो खडक ख्रिस्त होता. मध्ये 16:18 पासून त्या ख्रिस्ताच्या खडकावर म्हणजे आपली मंडळी जाईल. येशूवर आपलं कार्य उभारेल, येशूच्याच नावाने कार्य उभार. कोणाच्या नावाने? मध्ये 7:21 पासून पण दिले प्रभूच्या नावाने पुष्कळ येते तेव्हा खरे मानले.
म्हणून पहिलं प्रथम योहानाच्या पहिल्या पत्रात 4:1 पासून म्हटलं प्रत्येक आत्म्याची प्रार्थना बघा कशी आहे, कोणाची कशी असते. सगळ्यांना आपल्याला ओळखता येणार नाही, कारण पहिले आपण आत्म्याने ओळखलेलं नाही. येशू ख्रिस्त आत्म्याने ओळखले आणि येशू आत्म्याने ओळखलेला आहे तो सर्वांचं हृदय जाणार. त्याशी 1:24 तो आत्म्याने माणसाला ओळख, म्हणून त्याने काय प्रार्थना केली योहान 4:24 उपसगरी प्रार्थना आत्म्याने बघ खरेपणाने केलेच पाहिजे, म्हणजे खरं बोलतोवान आत्मा दिसेल सत्य समजे सत्य तुला बंधनातून मुक्त करे, तू सत्य बोलणार तेव्हा. जो आपणावर घ्या माझ्यापासून शिका तुमच्या जीवाला विसाम. येशूद्वारे विश्रांती आहे, विश्रांती म्हणून त्यांनी सांगितलं माझ्यापासून शिका तुमच्या जीवाला विसर. जर येशूचे शिक्षण एवढं शांतीचं होतं की येशूने मार्थाला पापी लोकांना बदललं, परिवर्तन केलं आणि पवित्र जीवनामध्ये प्रवेश केली. आज जर प्रभूच्या राज्यात वचनात आणि त्याच्या शिक्षणात आपलं जीवन जर तयार केलेलं आहे आणि इंटरेस्टही वाढवलेलं आहे तर प्रभू येशू तुम्हाला त्याच्या राज्यात सामर्थ्य देईल, शक्ती देईल, अभिषेक देईल. आपला प्रभू दयाळू आहे, प्रेमळ आहे, आशीर्वादितच आहे. कारण माझे जू सोयीचे माझे वजे हलक आहे. आता तुम्ही विचार करा त्याच्या प्रभूच्या द्वारे म्हणजे आपली पाप काय केली जातात, कमी होतात. कारण आपण प्रभूच्या नावात पाप करू शकत नाही तर प्रभूच्या नावात पश्चाताप करू शकतो, मन परिवर्तन करू शकतो. नीतीसूत्र 28:13 आपलं जर पाप झाकून ठेवतो त्याचं बरं होत नाही, पण तो पाप सोडून कबूल करतो त्याच्यावर परमेश्वराची दया येते आणि त्याला परमेश्वर आशीर्वाद देते. म्हणून आपल्याला योहान 8:35 सत्य समजेल सत्य तुला त्या बंधनातून मुक्त करेल. सत्याकडे वळा आणि सत्य तुमच्याकडे वळेल. आज मनुष्य सत्याकडे नाही म्हणून सत्य त्या मनुष्याकडे नाही, कारण देवाने शिकवलेली जे शिकवण आहे निर्मय 33:3 म्हणजे हमेशा देवाला हाक मार. आपण प्रत्येक माणसाला हाक मारतो म्हणजे 10:17 माणसाच्या बाबतीत सावध राहा. आज आपल्या जीवनामध्ये स्तोत्रसीतमध्ये 118:8 आपल्याला एक शिकायचं, मनुष्य दिसत ठेवू नका, परमेश्वर दरवाजा ठेवा, परमेश्वराच्या मागे लागा. आज प्रभू येशू आपल्याला मागे लागतात, पण चालले याच्या त्याच्या मागे. आज अनेक लोक प्रभूची सुवर्तिक आहे परंतु त्यांना आत्म्याची ओळख झाली नाही. नक्की कुठे जाऊ, Amos 8:11 शेवटच्या काळात पडत जडत जातील तरी देवाचे शब्द माणसाला मिळणार नाही. आज आपल्या प्रत्येकांना हा शब्द आहे की आज आम्हाला देवाचं वचन पाहिजे पण नाही मिळू शकत, कारण या परिस्थितीमध्ये बायबलचे महात्मा संदेश ठेवून गेले तेव्हा हे पवित्र शास्त्र लिहून ठेवले नाही. आज आपल्याला पवित्र बनण्याची संधी दिली आणि येशूने सांगितले मी तुम्हासाठी जागा काय, आपलं मन स्वच्छ ठेवा, पाप कबूल करता, बचाता, चुका झाल्या तेव्हा क्षमा करा. Matthew 6:14-15 कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. आता अपराध करणारे क्षमा कर, त्यांनी चुका केल्या मी चुका केलं असं न करता क्षमा, चुकलं बस भांडण होते, जास्त बारबड होते, वेशभावना होते, रोज कटकट होते, जास्त बोलू नका, गरज आहे तेवढं बोला आपलं काम. कारण जास्त बोलून वादविवाद होण्यापेक्षा कमी बोललं. बायबलमध्ये संत पौलाने आपल्याला तेच 5 शब्द बोलून बोलून दिले तरी बस 10,000 शब्दापेक्षा प्रेमाचे 2 शब्द झाले. देवाच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं, म्हणून प्रभू येशूने Yohan 15:12 जसं मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती. Luke 10:27 पण वचन दिलेलं तेव्हाच्या प्रेमाचा अनुभव आपल्या जीवनाला आणला पाहिजे. एक उत्साह निर्माण देवाच्या प्रेमामध्ये शांती आहे, या जगाच्या वस्तूमध्ये अशांती. दुकानाचा एक कपडा खरेदी करा, तुमच्या पसंती करते, तुम्ही कपडा खरेदी करा आणि आणा, तुम्हाला आवडले तुम्ही त्याचे पैसे मोजले दिले आणि
घरी आणि घरच्या लोकांना चार लोकांना दाखवले कपडा कसा आहे, ताबडतोब तुमचं मन रिजेक्ट होईल. काय रिजेक्ट होईल? कपडा. त्याचं चॉईस आणि तुमच्या चॉईस मध्ये फरक आहे. तसं परमेश्वराचं चॉईस ना आपल्या चॉईस मध्ये फरक आहे. लूक मध्ये 19 अध्याय मध्ये जक्कै नावाचा मनुष्य लोकांना लुटणारा, पण येशूने त्याला चॉईस केली आणि सांगितलं मला तुझ्या घरी यायचं, ये. लोकांनी त्याला नाकार केला. जेव्हा स्वतःचे 118:22 वचन मध्ये दिले ना पसंत दगड मुळशीला ठरतो. जी व्यक्ती माणसाला पसंत नाही ती व्यक्ती परमेश्वराला पसंत, आणि जी माणसाला पसंत आहे ती व्यक्ती परमेश्वराला पसंत. आता माणसाचं पसंत काय, पेणं खाणं कार्यक्रम प्रोग्राम बस, पण देवाचं शिक्षण पसंत. प्रत्येक शिक्षण घ्यावं आणि प्रत्येक शिक्षणाला त्याची किंमत. म्हणून जगात प्रभू येशूला लोकांनी नाकार, पण प्रभू येशूने जगाला जिंकलं. 16 परमेश्वरी जगावर प्रेम. एक बोलता एक पुत्र दिला सैतानाच्या हातात, घे, पण माझ्या एवढ्या लोकांना हात लावशील. योगचं जीवन बघा. योगच्या जीवनामध्ये खूप अनुभव आपल्याला शिकायला मिळतो. प्रभू येशू शेवटपर्यंत लोक 23:39 एका चोराचा किस्सा, त्याने नम्र झाला, पश्चाताप केला, ताबडतोब त्याला संधी मिळाली. पश्चातापाद्वारे त्याने आपलं जीवन बदललं. तुम्ही पश्चाताप झाला. जो मनुष्य पश्चाताप मध्ये आहे तो शक्तीत आहे, सामर्थ्य. परंतु जर तुम्ही बघा, तुम्ही लोकांना क्षमा केली नाही, तुमचा पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार. परमेश्वर मला क्षमा करत नाही तर माझ्या जीवनाला स्वर्गात जागा. परमेश्वर क्षमाशील. प्रभू येशूने सांगितले तुमचा बलिदान असे बाबा हे काय करता त्यांना कळत नाही. क्षमा, क्षमा सगळ्यात मोठं वरदान आहे आणि क्षमामध्ये एक पॉवर आहे. आपलं जीवन येशू मध्ये. अरे येशूने आपल्याला चांगलं जीवन दिलेलं आहे. एकदा थँक्यू आणि एकदा धन्यवाद म्हणायला काय विषय नाही. एक सामान्य माणूस येतो, एक वस्तू देतो, खुश करतो, बस थँक्यू ना धन्यवाद. परंतु प्रभूला थँक्यू ना धन्यवाद ना काय. जो खरोखर आमच्यासाठी तुषार बलिदान होऊन आमचं जीवन परिवर्तन, आमच्या जीवनाला शोभा, आमच्या जीवनाला आनंद आणि आमच्या जीवनाला खरे कृपेचं दान, आमच्या जीवनात प्रभूच्या शांतीचा वर्षावला असला तर आम्ही दुसऱ्यांना शांती देऊ. 14:27 येशू मध्ये शांती होती. ही शांती त्यांनी कोणाला दिली? आपल्या शिष्यांना दिली. आणि शिष्यांना देत असं म्हणजे दहा दे म्हणजे वाचन तुम्ही ज्या घरात जाल तर पहिलं प्रथम बोला तुम्हा शांती असू, कारण तुमची शांती त्याच्यात लिखाण. प्रभू येशूने ती शांती त्यांना दिलेली होती आणि ती शांती आपल्या प्रत्येकाच्या घरात असली तर किती जीवनाला शोभा आहे. आज घराला शांती नाही तर त्या घरात प्रार्थना नाही. आज सगळे कार्यक्रम टीव्ही प्रोग्राम याच्याने सगळे अंतकरण हिरावून घेतले आणि शैतान आपल्या घरामध्ये बसलेला आहे, कारण तुम्ही त्याला बघितलं ना. येशूला बघा. येशू तुम्ही जीवनामध्ये किती आनंदाचा आहे, किती शांतीचा आहे, तुम्हाला किती आनंद देईल त्याचा अनुभव द्या. छोटीशी प्रार्थना. हे स्वर्गीय पिता, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू, सुंदर दिवसाबद्दल धन्यवाद. महान परमेश्वर धन्यवाद. परमेश्वर पिता, सर्व मंत्री लोक अंगा लोक सरपंच सर पोलीस प्रभूची सेवक प्रभूचे कार्य करणारे लोक आणि तुझ्या इच्छेप्रमाणे कान्या कोपऱ्यामध्ये तुझी सुवार्ता आणि नादन गरीब आणि गरजवंतांच्या गरजा पुऱ्या करण्यासाठी प्रभू तुझं साय आणि आम्हाला शक्ती द्या आणि तुझ्या राजी करापर्यंत पोचू दे. परमेश्वर तुला धन्यवाद देऊन स्तुती करतो. आभार मानतो. सर्व आजारी दुखी निराशा समस्या आहे, टेन्शन मध्ये मानसिक मध्ये तणाव मध्ये त्यांनी येशूचा स्वीकार करावा आणि प्रभू येशूला सांगा प्रभू मी पापी आहे, प्रभू मी पापी आहे, प्रभू मी पापी आहे. एक शब्दाचा स्वीकार करा. प्रभू आपल्या पुत्रांना जवळ करणार आणि तो आपल्याला आशीर्वाद देणार. तुमचे कोणतेही आजार असू दे येशूच्या नावात निघून जाणार, कारण तूच फक्त आजाराचा राजा आहे. मुक्त करणं येशूपण आहे. त्यानेच फक्त मार खाल्याने आम्हाला मुक्ती दिली. तोच परमेश्वर मरणातून जिवंत करणारा एकच आहे.
मग ते 27 ते 50 पासून या प्रकरण एक अठरा हे वचन वाचा, तुमच्या जीवनाचं परिवर्तन करा. किंवा 10-17 आज तुकामध्ये श्वासेशनाची शक्ती कमी आहे, कारण ख्रिस्त नाही त्यांच्यामध्ये. ख्रिस्त हा तुमच्यामध्ये श्वास देणार, तो ऑक्सिजन देणार आहे. तुम्ही जर जीवनामध्ये प्रगती करत आहे परमेश्वरच्या वचनाप्रमाणे, युवक 28 देवाचा तुमच्या जीवनामध्ये प्रभूचा करा अनुभव मिळेल आणि तिथून त्यांना श्वास कसा प्रकारे द्यावा. आणि सुद्धा 135 देवचन 7 मध्ये दिलेले आकाशातून बाहेर दिले. उत्पत्ती 2:7 नाका पुढे श्वास दिला तेव्हा जीवधारी प्राणी झाला. या जीवात जीव देणारा तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशूचा आत्मा तुमच्या जीवनात राहिला तर तुम्ही आनंदी व शांती द्या. या आजारला घाबरू नका, तो प्रेमाचा आजार देणारा परमेश्वरी दया केला. एशिया 26:20 तुम्ही प्रभूकडे वळावे आणि त्या आजारातून मुक्त व्हा आणि तुम्ही पूर्ण बरे व्हावे. वचनामध्ये घातक मरीपासून तुमचा सांभाळ करून घाबरू नका. येशू तुमच्या जोडीने त्या 28:19-20 युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या जोडीला आहे. आणि 14:2 मी तुम्हासाठी जागा द्या. परमेश्वर आपल्याला जागा देतो स्वर्गामध्ये. आपल्या आत्माने शरीर अर्पण करा. लोक 23:39-16 केलं तो स्वर्गात. 37:5 आपला आत्मा अर्पण करा. 37:32:5 आपला पाप कबूल करा आणि परमेश्वरावर आपला श्रद्धा आणि विश्वास मजबूत करा. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.